दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात इचलकरंजी नगरपालिकेकडील सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत नगराध्यक्ष अलका स्वामी यांना निवेदन सादर केलं कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी आणि मुख्याधिकाऱ्यांची चर्चा झाली दीपावली सणासाठी दरवर्षीप्रमाणे पंचवीस हजार रुपये सानुगृह अनुदान मिळावं शासन निर्णयानुसार साडेबारा हजार रुपये अग्रिम देण्यात यावा सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता दीपावलीपूर्वी द्यावा कोरोना काळात जोखीम पत्करून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये प्रोत्साहन रक्कम द्यावी सुट्टी दिवशी केलेल्या कामाचा मोबदला तातडीनं देण्यात यावा आदी मागण्यांचं निवेदन सादर करत मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता पंचवीस हजार रुपये सानुगृह अनुदान देता येणार नाही असं मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितलं सुट्टी दिवशी काम केल्याच्या पगाराच्या मुद्द्यावरून कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि मुख्याधिकारी खांडेकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली नगराध्यक्षांनी यामध्ये हस्तक्षेप करत मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी कर्मचारी संघटनांनी वेळ द्यावा असं आवाहन केलं कर्मचारी संघटनांनी त्याला प्रतिसाद देत दीपावलीपूर्वी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा असं सांगितलं यावेळी नगरपरिषद कामगार कृती समिती जनरल कामगार संघ म्युन्सिपल वर्कर्स युनियन इंटक इचलकरंजी नगरपरिषद कामगार युनियन सी टू आदर्श कामगार युनियन स्वाभिमानी कामगार संघटना भारतीय मजदूर संघ वाल्मिकी मेहतर समाज संघटना राष्ट्रवादी काँग्रेस कर्मचारी संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते